and the mathematics. Today we are going to discuss the topic, that is the some standard formulas or the derivatives of the some standard composite function. Composite function che kahi apan standard formula je ahet te baghnar ahot ani tyachyanantar kahi apan queries kiwa tyachyavarche kahi applications baghnar ahot. मित्रांनो, मी तुम्हाला कालच सांगितलं की एखादं जर फंक्शन आपल्याकडे असेल, फॉर एक्झाम्पल एनी फंक्शन, सपोज वाय इट इज द फंक्शन ऑफ एफ ऑफ एक्स, एखादं फंक्शन आहेत बरोबर आहेत, आणि त्या फंक्शनमध्ये आपण सांगितलं की त्याला कंपोजिट फंक्शन कधी म्हणू आपण, इफ द एफ ऑफ एक्स इज इक्वल टू द, एखादं फंक्शन आपण कन्सिडर केलं की साईन ऑफ लॉग ऑफ एक्स, साईन ऑफ लॉग ऑफ एक्स. बघा, आजपर्यंत आपण कसे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत, फॉर एक्झाम्पल फंक्शन वाय इज इक्वल टू द एफ ऑफ एक्स इज इक्वल टू द, उदाहरणार्थ आपण साईन ऑफ एक्स बघितलेलं आहे की नाही, किंवा किंवा कॉस ऑफ एक्स, असे असे आपण फंक्शन्स बघितलेले आहेत. परंतु आपण सांगितलं की कंपोझिट फंक्शन म्हणजे काय आहेत, कंपोझिट फंक्शन इट इज नथिंग बट इट इज द फंक्शन ऑफ फंक्शन. म्हणजे काय म्हणू आपण त्याला, फंक्शन ऑफ फंक्शन. फॉर एक्झाम्पल वाय इज इक्वल टू द एफ ऑफ यू and u is nothing but it is the function of x, u is nothing, it is the function of x, then we can say that y it is the function of f of x. Apan asa mhanto tela, barobar ahe, function of, asha paddhatine apan tela represent karu shakto. Tar mitranno, kai tyachyavarche important formula ahe, te formula apan pahile baghuyat. Mag kay hot aste ki jeva asa composite function aplyala dilela aste, teva composite function dilyachya nantar सगळ्यात महत्त्वाचं काय, तर पहिले आपल्याला साईनचं फंक्शन किंवा साईनचा डेरिव्हेटिव्ह कशा पद्धतीने येतो तो काढायचा पहिले एकदा, आणि नंतर मल्टिप्लिकेशन ऑफ जो त्याचा अँगल विथ रिस्पेक्ट टू द एक्स दिलेला आहे त्याला डिफरन्शिएट करायचं आहे. मग सिमिलरली आपण आता काय करणार इथे, काही त्याच्यावरचे उपयुक्त फॉर्म्युले घेणार आहोत, आणि ते फॉर्म्युले जसेच्या तसे आपल्या सर्वांना पाठ राहायला पाहिजेत, किंवा आपण त्याला चांगल्या पद्धतीने सॉल्व करणार आहोत. सपोज वाय इट इज द एनी फंक्शन, वाय इट इज द एनी फंक्शन, अँड वाय डॅश, ऑर इट इज कॉल्ड एज द वाय इट इज द फंक्शन, कशाचं फंक्शन, वाय इट इज नथिंग बट इट इज द एनी फंक्शन, अँड वाय डॅश इट इज नथिंग कॉल्ड एज द एफ डॅश ऑफ एक्स, ऑर इट इज कॉल्ड एज द डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द एक्स. आपल्याकडे जर असे काही जर कंपोझिट फंक्शन जर दिलेले असेल, आपण कंपोझिट फंक्शन कशाला म्हणतो, की कंपोझिट फंक्शनमध्ये सपोज एखादं फंक्शन आपल्याला दिलेलं आहे, फॉर एक्झाम्पल एखादं फंक्शन दिलं आपल्याला, नंबर वन कन्सिडर करू आपण एफ ऑफ एक्स टू द पॉवर एन, असं जर आपल्याला एखादं वाय इज इक्वल टू जर फंक्शन जर दिलं असेल, तेव्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा करणार मित्रांनो, आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण असा अशा प्रकारे येईल इज इक्वल टू द, काय करतो आपण त्याचा, जर जनरल असेल तर काय करत असतो आपण, त्याचा एक्स टू दी पॉवर एन असेल, आणि इथं काय करू आपण एन समोर येईल, आणि इथं काय होईल एफ ऑफ एक्स टू दी पॉवर एन मायनस वन इन टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ द गिव्हन फंक्शन, म्हणजे जो फंक्शन दिलेलं आहे त्याचा इथे काय करणार आपण, डेरिव्हेटिव्ह काढणार. नेक्स्ट आपल्याला जर दुसरं फंक्शन जर अशा पद्धतीनं दिलेलं असेल, फॉर एक्झाम्पल आपल्याला जर फंक्शन असं दिलं त्यांनी, जर स्क्वेअर रूटमध्ये जर फंक्शन असेल एफ ऑफ एक्स, आणि याचा जर डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा आहे विथ रिस्पेक्ट टू द एक्स, मग त्याचं काय राहील मित्रांनो, याचं वन डिवायडेड बाय द टू टाईम्स रूट ऑफ एक्स, वन डिवायडेड बाय द टू टाईम्स रूट ऑफ एक्स, म्हणजे आपण त्याला काय म्हणू, एक्सच्या ठिकाणी एफ ऑफ एक्स इन टू द, पुन्हा त्याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे हा डेरिव्हेटिव्ह त्याच्यासोबत राहील एफ डॅश ऑफ एक्स. सिमिलरली फ्रेंड्स, असा जर फॉर्म्युला असेल आपल्याकडे तीन नंबरला, फॉर एक्झाम्पल तीन नंबरचा फॉर्म्युला आपल्याकडे असा आहे की वन डिव्हायडेड बाय द एफ ऑफ एक्स टू दी पॉवर एन, म्हणजे डिव्हाइडमध्ये घेतलेले आहेत आपण. नेक्स्ट जर असा असेल तर मित्रांनो, इथं काय राहील, इथे राहील मायनस ऑफ एन एफ ऑफ एक्स एन प्लस वन डिव्हायडेड बाय मल्टिप्लाइड बाय द एफ डॅश ऑफ एक्स, म्हणजे त्याचा पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा आहे. फॉर एक्झाम्पल जर नेक्स्ट आपल्याकडे जर असं असेल फोर नंबर,
साइन ऑफ कन्सिडर करू आपण. आपल्याकडे जर असं जर फंक्शन असेल साइन ऑफ एफ ऑफ एक्स, तर काय करत असतो मित्रांनो, जनरली आपण त्याला साईनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो कॉस एफ ऑफ एक्स, आणि पुन्हा एकदा काय करायचं त्याचा एफ डॅश ऑफ एक्स, पुन्हा त्याचा अँगलचा एकदा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द एक्स काढायचा. सिमिलरली आपण जर काय कॉस एफ ऑफ एक्स जर आपल्याकडे असेल तर कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येतो मायनस साईन एफ ऑफ एक्स इंटू द एफ डॅश ऑफ एक्स. सिमिलरली मित्रांनो आपल्याकडे जर टॅन एक्स असेल, टॅन एक्सचा जर डेरिव्हेटिव्ह काढला आपण टॅन एफ ऑफ एक्स म्हणतो मी, एफ ऑफ एक्स का एफ ऑफ एक्स इज इट इज नथिंग बट द फंक्शन ऑफ एक्स, टॅन एफ ऑफ एक्स म्हणजे कंपोजिट फंक्शन झालं आहे एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू द एनी फंक्शन होऊ शकतं, एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एक्स, एक्स क्यूब, काही कुठलंही एखादं एक्सप्रेशन होऊ शकतं, इथं इक्वेशन होऊ शकतं. मग टॅनचा जर डेरिव्हेटिव्ह काढला आपण तर काय येतो हा सेक्स स्क्वेअर एक्स किंवा सेक्स स्क्वेअर एफ ऑफ एक्स आपण याला ॲज इट इज घेणार इंटू द डेरिव्हेटिव्ह कशाचा एफ डॅश ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. सिमिलरली आपण जर असं जर असेल आपल्याकडे सेक एक्स ऑफ एफ ऑफ सेक एफ ऑफ एक्स आणि याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला आपण तर हा डेरिव्हेटिव्ह येईल त्याचा सेक एफ ऑफ एक्स इंटू द टॅन एफ ऑफ एक्स, टॅन एफ ऑफ एक्स इंटू द एफ डॅश ऑफ एक्स, म्हणजे त्याचं पुन्हा आपण काय करूयात एकदा डेरिव्हेटिव्ह काढूयात. सिमिलरली आपण जर एट नंबरला जर घेतलं कॉट एफ ऑफ एक्स, कॉट एफ ऑफ एक्स जर आपल्याकडे जर फंक्शन असेल कॉट ऑफ एफ ऑफ एक्स, मग तिथे काय राहणार मित्रांनो मायनस ऑफ कोसेक्स स्क्वेअर एक्स, कोसेक्स स्क्वेअर एफ ऑफ एक्स इंटू द एफ डॅश ऑफ एक्स, कोसेक ऑफ एफ डॅश ऑफ एक्स. जर आपण पुढचं जर घेतलं तर नाही नंबरला जर हा जर आपल्याकडे जर आला तर तिथे जर कन्सिडर केलं आपण कोसेक एफ ऑफ एक्स, कोसेक्स एफ ऑफ एक्स जर असेल तर त्याचा राहील मित्रांनो मायनस ऑफ, मायनस ऑफ कोसेक एफ ऑफ एक्स इंटू द कॉट एफ ऑफ एक्स, कॉट एफ ऑफ एक्स इंटू द एफ डॅश ऑफ एक्स, इंटू द एफ डॅश ऑफ एक्स. सिमिलरली मित्रांनो आपण जर एखादं फंक्शन असेल फॉर एक्झाम्पल नंबर टेनला जर असेल ए टू द पॉवर एफ ऑफ एक्स असेल तर जनरली काय करतो आपण मित्रांनो त्याला जनरली आपण असं करत असतो त्याला जर याचं जर फंक्शन घेतलं किंवा याचं जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला हा तर कंपोजिट फंक्शन आहे तर आपल्याला माहिती आहे तर असं जर कंपोजिट जर फंक्शन आलं तर आपण त्यांना काय करत असतो त्याला सरळ सरळ आपण काय करत असतो ए टू द पॉवर एफ ऑफ एक्स इंटू द लॉग ऑफ, इंटू द लॉग ऑफ एफ ऑफ एक्स इंटू द एफ डॅश ऑफ एक्स, इंटू द एफ डॅश ऑफ एक्स. सिमिलरली जर आपल्याकडे ई टू द पॉवर एफ ऑफ एक्स असेल तर आपण काय करत असतो मित्रांनो ई टू द पॉवर एफ ऑफ एक्स असेल तर त्याचा काय करायचं जनरली आपण एफ ऑफ ई एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल आणि त्याचं जर कंपोजिट फंक्शन जर असेल तर आपण त्याला काय लिहितो ॲज इट इज एफ ऑफ एक्स ॲज इट इज इंटू द डेरिव्हेटिव ऑफ एफ डॅश ऑफ एक्स. सिमिलरली मित्रांनो जर आपण पुढचं जर एक एक्झाम्पल जर घेतलं किंवा पुढचा जर फॉर्म्युला घेतला लॉग ऑफ एफ ऑफ एक्स, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स असं जर असेल तर लॉग ऑफ एक्सचा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर वन अपॉन एफ ऑफ एक्स येतोच, पण शिवाय त्याचा पुन्हा अँगलचा एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स, एफ डॅश ऑफ एक्स. सिमिलरली मित्रांनो थर्टीन नंबरला जर आपण फॉर्म्युला जर घेतला लॉग ऑफ एफ ऑफ एक्स, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स ॲट द बेस ए, ॲट द बेस ए असं जर झालं मित्रांनो तिथे काय करणार आपण सिमिलरली असंच एफ ऑफ एक्स इंटू द इंटू द एफ डॅश ऑफ एक्स डिवाइडेड बाय द लॉग ऑफ ए. तर मित्रांनो अशा पद्धतीचे हे काही फॉर्म्युले आहेत, यांना म्हणतात कंपोजिट
फंक्शन्स फॉर्मुले, कंपोजिट फंक्शन. कंपोजिट फंक्शन काय म्हटलेलं आहे आपण, कंपोजिट फंक्शन इट इज द फंक्शन ऑफ फंक्शन. कंपोजिट फंक्शन इट इज द फंक्शन ऑफ फंक्शन अँड हेन्स इट इज कॉल्ड एज द कंपोजिट फंक्शन. एफ ऑफ एक्स आहेत आपल्याकडे, जर एफ ऑफ एक्स असेल आणि त्या एफ ऑफ एक्सचा जर आपल्याला जर डेरिव्हेटिव्ह जर काढायचा असेल तर आपण कशा पद्धतीनं काढणार मित्रांनो. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे नंबर एकला जर आपण थोडक्यात घेतलं की एफ ऑफ एक्स इज इक्वल टू द एफ डॅश ऑफ एक्स टू द पॉवर एन असं जर म्हटलेलं आहे आपण, म्हणजे आपण कशाला म्हणू, फॉर एक्झाम्पल एक्स स्क्वेअर प्लस वन हे एफ ऑफ एक्स, आणि त्याचा पुन्हा जर आपल्याला काही पॉवर जर दिला असेल, फॉर एक्झाम्पल त्याचा पॉवर आपल्याला दिलेला आहे एन इज इक्वल टू द थ्री, एन इज इक्वल टू द थ्री, आणि याचा जेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत मित्रांनो, डेरिव्हेटिव्ह कसा काढणार मग आपण, फेअर वी कम्पेअर दिस एक्सप्रेशन विथ एक्सप्रेशन फॉर्म्युला नंबर वन ऑर द कंपोजिट फंक्शन नंबर वन, स्टँडर्ड कंपोजिट नंबर वन सोबत जर कम्पेअर केलं तर हे अशा पद्धतीची याची मांडणी राहणार आहेत. मग आपण याचा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर डेरिव्हेटिव्ह ऑन द बोथ साईड, देअरफोर द गिव्हन फंक्शन वाय आपण दिलेलं आहे, वाय इज इक्वल टू फंक्शन आहेत, याला आपण जर डिफरन्शिएट जर केलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू द एक्स ऑन द बोथ साईड, दोन्ही साईड जर डिफरन्शिएट केलं तर डी वाय बाय डी एक्स अशा पद्धतीने येईल, बरोबर आहेत. आणि याला जर आपण डिफरन्शिएट केलं तर इथं काय सांगितलं आपण, एन पुढं येणार, बरोबर आहेत. एन पुढं आल्याच्या नंतर एक्स स्क्वेअर प्लस वन, आणि इथं काय होईल थ्री मायनस वन, म्हणजे एन मायनस वन इन टू द एफ ऑफ एक्स काय आहेत आपला, एफ ऑफ एक्स एक्स टू द पॉवर टू प्लस वन अशा पद्धतीनं राहील. आणि याचं जर डेरिव्हेटिव्ह काढलं आपण, डेरिव्हेटिव्ह पुन्हा एकदा अँगलचा काढायचा, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वन, आणि पुन्हा याचा जर डेरिव्हेटिव्ह जेव्हा आपण काढू, थ्री एक्स स्क्वेअर प्लस वन टू द पॉवर टू इन टू द पुन्हा याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला आपण तर हा डेरिव्हेटिव्ह करेल ट्वाईस एक्स प्लस झिरो. आणि अशा पद्धतीने आपण थोडक्यात त्याला जर सॉल्व करण्याचा जर प्रयत्न केला तर ह्या काय उत्तर काय राहील याच्यातलं, सिक्स एक्स एक्स स्क्वेअर प्लस वन आणि त्याचा काय राहील होल स्क्वेअर, दॅट इज आपण जर याला म्हटलेलं आहेत वाय डॅश ऑर डी वाय बाय डी एक्स. अशा पद्धतीने आपण त्याचा कंपोजिट फंक्शन, आपल्याकडे जर कंपोजिट फंक्शन जर दिलेलं असेल तर त्या कंपोजिट फंक्शनला आपण अशा पद्धतीने फाइंड आउट करणार आहोत. बघूयात आपण पुन्हा एकदा, आपण जे कंपोजिट फंक्शनचे काही फंक्शन दिलेले आहेत आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा. सपोज एफ ऑफ एक्स टू द पॉवर एन असा जर फंक्शन असेल, एफ ऑफ एक्स म्हणजे काय, असं एखादं कुठलं तरी फंक्शन्स, बरोबर आहेत. आणि त्या फंक्शनचा जर पॉवर आपण जर काही दिलेला असेल तर त्याला कसा डेरिव्हेटिव्ह काढायचा, एन, म्हणजे आपण बेसिक जसा काढतो तसाच, बरोबर आहेत. एन पुढं घेतला आपण एफ ऑफ एक्स एन मायनस पॉवरमधून एक मायनस केला, परंतु त्या फंक्शनला पुन्हा एकदा डिफरन्शिएट करायचं आपल्याला, मीन्स एफ डॅश ऑफ एक्स. सिमिलरली जर स्क्वेअरूटमध्ये जर असेल आपलं फंक्शन, देन द स्क्वेअरूटमध्ये जर असेल तर काय करणार त्याला आपण, जनरली स्क्वेअरूटचा जसा डेरिव्हेटिव्ह सिम्पल काढतो आपण सिम्पलच काढायचा, परंतु त्या फंक्शनचा पुन्हा एकदा आपल्याला काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. आणि मग काढला आपण वन अपॉन टू रूट ऑफ एफ ऑफ एक्स, परंतु पुन्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा एफ डॅश ऑफ एक्स. सिमिलरली वन अपॉन एफ ऑफ एक्स टू द पॉवर एन जर असेल तर काय करणार आपण, त्याचा मायनस ऑफ एन आणि डिव्हाइडेड बाय एफ ऑफ एक्स एन प्लस वन इन टू द एफ डॅश ऑफ एक्स, म्हणजे पुन्हा त्याच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा आहे. जर साईन फंक्शन असेल, साईनचं फंक्शन जर एफ ऑफ एक्स जर असेल, एफ ऑफ एक्स मीन्स इट इज द कंपोजिट फंक्शन. कंपोजिट फंक्शन आपण अगोदर सांगितलं की सपोज जर साईनचं फंक्शन असेल एखादं, साईनचं फंक्शन म्हणजे कुठलं, साईन फंक्शन फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं साईन ऑफ लॉग ऑफ एक्स, साईन ऑफ आत्ता म्हणू आपण याला द साईन ऑफ एफ ऑफ एक्स, बरोबर आहेत. कम्पेअर जर केलं आपण तर साईन ऑफ एफ ऑफ एक्स अँड इट इज द फंक्शन ऑफ एक्स, लॉग ऑफ एक्स इट इज द फंक्शन ऑफ एक्स, जर असं आलं तर काय करणार त्याला, साईनचा डेरिव्हेटिव्ह जनरली आपण सिम्पल करतो तसंच कॉस एफ ऑफ एक्स इन टू द त्याचा अँगल जो असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. सिमिलरली इथे सुद्धा तसंच कॉस एफ ऑफ एक्स असेल तर मायनस, कारण डेरिव्हेटिव्ह कॉसचा काय येतो मायनस साईन, आणि मायनस साईनचा एफ ऑफ एक्स जर घेतला इन टू द एफ डॅश ऑफ एक्स, टॅन एफ ऑफ एक्स, टॅन एफ ऑफ एक्स असेल तर सेक्स स्क्वेअर एक्स, सेक्स स्क्वेअर एफ ऑफ एक्स इन टू द एफ डॅश ऑफ एक्स, सेक एफ ऑफ एक्स असेल तर सेफ एफ ऑफ एक्स इन टू द टॅन एफ ऑफ एक्स इन टू द एफ डॅश ऑफ एक्स.
सिमिलरली कॉट एफ ऑफ एक्स असेल तर मायनस ऑफ कोसेक्स स्क्वेअर एफ ऑफ एक्स इन टू द अँगलचा पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह तो काय आहे एफ डॅश ऑफ एक्स. कोसेक एफ ऑफ एक्स असेल तर मायनस ऑफ कोसेक्स एफ ऑफ एक्स इन टू द कॉट एफ ऑफ एक्स कॉट एफ ऑफ एक्स इन टू द एफ डॅश ऑफ एक्स. ए टू द पॉवर ए टू द एनी फंक्शन जर असेल एफ ऑफ एक्स आणि जनरली आपण ए टू द पॉवर एफ ए टू द पॉवर एफ ऑफ एक्स काढतो आणि पुन्हा लॉग ऑफ एफ ऑफ एक्स याचा डेरिव्हेटिव्ह असा राहील पुन्हा फंक्शनचा इथे डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. एक्सपोनेन्शियल फंक्शन ई टू द पॉवर एफ ऑफ एक्स असेल तर ई टू द पॉवर एफ ऑफ एक्स इन टू द एफ डॅश ऑफ एक्स. सिमिलरली 12 नंबर लॉग ऑफ एफ ऑफ एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह असा काढायचा मित्रांनो वन अपॉन लॉग एफ ऑफ एक्स म्हणजे आपण जनरली जसा काढतो तसाच आणि फंक्शनचा पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह काढायचा तो आहे एफ डॅश ऑफ एक्स. 13 नंबर लॉग ऑफ एफ ऑफ एक्स ॲट द बेस ए जर असा असेल तर याला कसा का डेरिव्हेटिव्ह काढायचा वन अपॉन एफ ऑफ एक्स म्हणजे लॉगसारखाच परंतु एफ डॅश ऑफ एक्स सेम आणि लॉग ऑफ ए. अशा पद्धतीचे हे काही कंपोजिट फंक्शनचे मित्रांनो फॉर्म्युले आहेत आणि आपल्याला हे डोळ्यासमोर ठेवून आपण त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स बघणार आहोत आणि या फॉर्म्युल्यात तुम्हाला कशा पद्धतीने लक्षात राहतील तर बेसिक मित्रांनो जे आपण फॉर्म्युले पहिलेच आपल्याला अभ्यासलेले आहेत त्या फॉर्म्युल्यासारखेच हे सगळे काही कंपोजिटचे आहेत. फक्त जो काही फंक्शन दिलेला आहे ज्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण करणार आहोत पुन्हा त्याला एकदा फाईंड आउट करावं लागते. साईन एफ ऑफ एक्स असेल तर कॉस एफ ऑफ एक्स इन टू द एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे अँगलचा सुद्धा एकदा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. नमस्कार.